नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण इडली डोसा उत्तप्पा आप्पे साऊथ इंडियन चटणी पाहणार आहोत आणि ही मद्रासी चटणी अप्रतिम लागते कुठल्याही साऊथ इंडियन डिशसोबत तर तुम्ही तीच ती शेंगदाणा किंवा कोकोनटची चटणी खाऊन बोर झाला असाल तर नक्कीच ही चटणी ट्राय करा सगळ्यात अगोदर चटणी बनवण्याकरता एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झालं की लगेच आपण ह्यामध्ये हिंग वापरूया साधारणतः एक पाव चमचा त्यानंतर दोन मोठे चमचे चना डाळ दोन चमचे आपण उडदाची डाळ वापरणार आहोत आणि थोडीशी डाळ आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण भरपूर असा कडीपत्ता वापरायचा आहे याचमध्ये एक दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा याचबरोबर चार ते पाच किंवा पाच ते सहा चवीनुसार लाल मिरचीचे तुकडे किंवा लाल मिरच्या सुक्या वापरायचे आहेत बॅळगी मिरची वापरली तर तुम्ही थोडंसं प्रमाण जास्त वापरा कारण ती कमी तिखट असते पण कलर खूप सुरेख येतो चटणीला आता मद्रासी चटणी आहे अर्थातच आपल्याला मद्रासी अनियन किंवा मद्रासी कांदे वापरायचे आहेत हे अगदी साईजला बारीक असतात आणि थोडेसे गुळमठही लागतात यामुळं चटणीची चव खूप छान लागते जर का तुमच्याकडे हे मद्रासी अनियन किंवा कांदे नसतील तर अशा वेळी तुम्ही घरात जो काही कांदा आहे तो उभा चिरून किंवा बारीक चिरून घेतला तरी चालेल कांदे थोडेसे छान परतून घ्या साधारणतः एक ते दीड मिनटाचा वेळ लागतो आपल्याला ही चटणी प्रिपेअर करायला कांदे थोडेसे परतून घेतले की लगेच आपण यामध्ये कांद्याच्या दुप्पट दोन मोठे साईजचे टोमॅटो वापरलेत थोडीशी चिंच आणि अगदी चवीनुसार मीठ वापरायचं आहे अर्धा ते एक चमचा चवीनुसार लाल बॅडगी मिरची पावडर वापरले जेणेकरून चटणीला कलर खूप अगदी गडद रंगाचा किंवा लाल रंगाची चटणी तयार होते आता सगळी जिनसं यामध्ये मिक्स झाल्यानंतर ही फोडणी दोन ते तीन मिनटं सतत हलवत परतून घ्यायचे जोपर्यंत टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होत नाहीत आता टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा किंवा शिजला जावा याकरता यावर झाकण ठेवा आणि दोन ते तीन मिनटानंतर हे झाकण चेक करा टोमॅटो पूर्णपणे शिजले गेलेत आणि सगळं मिश्रण चटणीचं थंड झाल्यानंतर किंवा थोडंसं वॉर्म असताना हे एका चटणी जारमध्ये टाकून आपल्याला मिक्सरवर ही चटणी वाटून घ्यायचं आहे ही चटणी तुम्ही जर पाट्यावर वाटली तर ती अगदी जास्त चविष्ट होते आणि खरंच खूप छानही लागते पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा प्रकारे मिक्सरमध्ये पटापट वाटून घेऊ शकता तर ही आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी खूप खूप छान येते आणि खरंच आपण नेहमी कोकोनट चटणी किंवा ओल्या नळाची चटणी शेंगदाणा चटणी दही चटणी नेहमी वेगवेगळ्या चटण्या ट्राय करत असतो तर एकदा ही मद्रासी चटणी रेड चटणी ट्राय करा खूप छान लागते डोस्याबरोबर इडलीबरोबर किंवा आप्पे असतील तर त्यासोबतसुद्धा खूप छान लागते चटणी तर तयार आहे आता या चटणीला एक तडका देऊया जेणेकरून चटणी जास्त चविष्ट आणि चमचमीत होईल आता चटणीला तडका देण्याकरता तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये थोडंसं हिंग एक चमचावर मोहरी आणि दा दोन लाल सुक्या मिरच्या याचबरोबर थोडासा कडीपत्ता आता तडका पूर्ण तयार झाला की यामध्ये दोन ते तीन मद्रासी कांदे टाकलेले आहेत जेणेकरून टेस्ट छान येते आणि कांदा थोडासा परतला गेला किंवा तळला गेला की लगेच चटणीवर हा तडका ओतून घ्या बघा चटणी किती सुंदर दिसते आहे तितकीच जास्त टेस्टी आहे खरंच एकदा काय तुम्ही ही चटणी ट्राय केली तर नक्कीच परत परत बनवाल आता ही चटणी मी मद्रासी चटणी जी साऊथ इंडियन चटणी आहे ती थट्टे इडलीसोबत बनवली होती जर का तुम्हाला ही थट्टे इडलीची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा खूप मऊ मऊ लुसलुशीत ही इडली होते आणि इडलीचा नवीन प्रकार आहे सुरुवातीला चटणी ट्राय करा आणि चटणी आवडलीच तर जास्तीत जास्त शेअर लाईक्स सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका